नमस्कार रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, वपुक कुशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले आरोगिता बिंदू जयोग्नि दीपनम नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षण. गर्भितार्थ आणि मतितार्थ असा की मन आणि चित्तवृत्ती जर प्रसन्न असतील तर तो आनंद चेहऱ्यावरती स्मिताच्या लकेरीच्या रूपानं उमटल्या वाचून राहत नाही. आणि ज्या वेळेला हा चेहरा सदैव सुंदर असणारे ठेवणारे, गळा गोड ठेवणारे अशी अलौकिक प्रतिभेची माणसं प्रतिभा आणि प्रतिमेच्या व्यासपीठावर येतात तेव्हा तशीच सस्मिता अवस्था मनाची होणं साहजिकच आहे. बोजड शब्दांची उसनवार भल्लावण नाही. एक फार छान गाणं आहे बरं का, वसंत पवारांनी संगीत दिलंय, अवघाची संसार या चित्रपटातलं आहे. रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणांना, मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला. असं छानसं आयुष्य बहाल करणारे थोर ENT सर्जन डॉक्टर आशिष भूमकर आज आपल्या या व्यासपीठावरती मी आमंत्रित करणार आहे. पण त्यांना मंचावर बोलवण्याआधी पाहूया एक छोटीशी चित्रफीत. कान नाक घसा तज्ज्ञ, नुसते तज्ज्ञच नाही तर त्यांच्या संशोधन कौशल्य आणि तंत्रज्ञानाने त्यांनी विकसित केला आहे कृत्रिम कान. हो, पण तो कृत्रिम जरी असला तरी तो देव ठरतो गरजवंतांना. स्टेप सर्जरी या आधुनिक तंत्राचे जनक म्हणून ते संपूर्ण जगात ओळखले जातात. त्यांनी केलेली ही कौशल्यपूर्ण ज्ञान तंत्रकला 40 देशांमध्ये लाईव्ह त्या त्या क्षेत्रातील डॉक्टरांना दाखवण्यात आली आणि म्हणूनच जगातल्या नामवंत 10 व्यक्तींमध्ये ते गणले जातात. डॉक्टर भूमकरांचं हे कार्य देश विदेशात अत्यंत चर्चिले गेले, पण डॉक्टर भूमकरांनी भारत देश काही सोडला नाही. विदेशात मार्गदर्शन, पण कार्यक्षेत्र भारतात. आपल्या तंत्र कौशल्याची प्रतिभा अनेक गरजवंतांना सहाय्य करून आपली प्रतिमा उमटवणारे डॉक्टर आशिष भूमकर. तर आता मंचावर आमंत्रित करणार आहे डॉक्टर आशिष भूमकर यांना. या सर, स्वागत आहे आपलं. प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये मनापासून स्वागत सर. बसा ना. मला अगदी कल्पना आहे की ही मुलाखत घेऊन तुम्हाला पळायचं आहे ऑपरेशनला, पण इतक्या वेळात वेळ काढून आपण इथे आला. केल्याबद्दल थँक्यू. अरे सर, सरळ विषयाला हात घालते की म्हणजे ही जी एक्सपर्टीज आहे, हे जे कौशल्य आहे, जगातल्या 10 निष्णात सर्जन पैकी आपलं नाव आहे आणि हा आमचा गौरव आहे, मराठी मनाचा, मराठी अस्मितेचा गौरव आहे की डॉक्टर आशिष भूमकर हे भारतीय आहेत आणि मराठी आहेत. नसलेला कान म्हणजे करणं आणि तो म्हणजे फक्त दिखाव्याचं नाही तर ते दिसणं, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. आता बरेच काही दुर्दैवी मुलं असतात ज्यांना जन्मापासूनच कान, एखादा कान तयारच होत नाही किंवा त्याचं व्यंग असतं, डिफॉर्म्ड असतो. ऍक्सिडेंटनी होऊ शकतं, बर्न्सनी होऊ शकतं, कधी काही जणांना वेगळे काही आजार असतात त्याच्यात. पण मुख्यतः पेशंट, 90% पेशंटना जन्मताच ह्यांना कान नसतो किंवा कानाची पाळी नसते किंवा अख्खाच बाहेरचा कान नसतो. ऑफकोर्स बहुतेक आपल्याला समाजात दिसत नाहीत कारण ते खूप केस वाढवतात, लांब करून झाकून टाकतात, पण त्या कानाने त्यांना त्या साईडने ऐकायला सुद्धा कमी येत असतं आणि ते चेहऱ्यावरती असलं हे व्यंग तर तो सेल्फ कॉन्फिडन्स खराब होतो आणि लहानपणापासून चिडवले जात असतात, डिप्रेशन येत असेल तर त्याला ना ऍक्च्युली खरं काही साधी सोपी सर्जरी आहे पण ती खूप कमी डॉक्टर्सनी ती घेतली आहे. बरं, काही कारणांमुळे बरगडीतनं, त्याच बाळाच्याच बरगडीतनं एक छोटासा पार्ट काढला जातो, कार्टिलेज असतं. मेन बरगडी आपली हाडाची असते, त्याला हात नाही लावत आपण. एक छोटासा पार्ट काढून म्हणजे कानाला जेवढा लागेल तो काढून त्याच्या युजली दुसरा कान जर नॉर्मल असेल तर त्याची सारखी शिल्पकारी करून तो कान इथे बनवला जातो. तर हे काही 100-150 सर्जन्स आहेत जगभरात जे करतात, इंडियात दोघं तिघंच आहेत. पण आपलं वैशिष्ट्य असं, कारण माझं 30 वर्षाचं ENT बॅकग्राऊंड आहे, सर्जरी फॉर हिअरिंग, तर हे करताना मी त्याचबरोबर ऐकवण्यासाठी पण एक ऑपरेशन करतो आणि हे जगात 2-3 लोक आहेत जे हे करू शकतात. वा सर, वा सर, म्हणजे विधात्याचं काम. म्हणजे एक शब्दांची धडपड करते, आईचा आई हो, या शब्दाची फोड अशी की आ आत्म्याचा आणि ई ईश्वराचा. जे ईश्वर माझ्यासाठी करू शकला नाही
ते इहलोकी करते ती आई, त्या आईच्या मायेनी ते पूर्णत्व देताय त्यांना. थोडस तुमच्या आई बद्दल सांगा, आई बाबांबद्दल सांगा. आई म्हणजे माझी पण सगळ्यांसारखीच आई, प्रेम आई म्हणजे प्रेमळ, त्याच्या पलीकडे काही नसतं. आणि अनकंडिशनल जे प्रेम असतं, जे आईचं म्हणजे माझ्या मते तर सर्वात उच्च स्थान आहे त्या प्रेमाला, अगदी निर्मळतेमध्ये आणि अनकंडिशनॅलिटीमध्ये. तर माझी पण ही अशीच साधी एकदम प्रेम करणारी इच्छा होती ना तुम्ही, तिची खूप, तिची इच्छा ऍक्च्युली स्वतः डॉक्टर बनायची होती. ती जमली नाही, ती फारच लवकर वयात लग्न झालं तिचं, पण लग्नानंतर तिने ट्राय केलं, तेव्हा मेडिकलला मिळाली नाही. मग रुईया कॉलेजला BSc ट्राय केलं, पण घरच्या काही कारणांमुळे तेही तिला कम्प्लीट नाही करता आलं. कुठेतरी ती इच्छा कळत न कळत, अशी काय मला तू होच असं कुठे जबरदस्ती नव्हती, पण कुठेतरी आईची इच्छा न कळत बाळाला कळत असते, तशी कदाचित मला कळत असेल. आणि त्याच्या ह्याच्यातनं मला डॉक्टर व्हायचं. कारण खरं म्हणजे 12वीमध्ये त्या वेळात तरी, हल्लीच्या मुलांना फार जास्त समज आहे, पण ॲक्च्युली डॉक्टर म्हणजे काय किंवा इंजिनियर काय, त्याचं आयुष्य असतं याचं आपल्याला कल्पना नसते. एक नुसतं एक इमेज असतं की आपल्याला डॉक्टर बनायचं आहे किंवा काय, पण मला तेव्हापासूनच डॉक्टर किचच हे होतं. पण मला तुमचं ते वाक्य फार आवडतं की मी पहिला तिनात होतो म्हणून मी हुशार नाही. हो, मला बोलच नाही, आवर्जून सांगावं अशी मी विनंती करते. आता शाळेमध्ये बहुतेकदा आपल्याला हुशार मुलगा कोण, म्हणजे ज्याचा पहिला नंबर येतो, दुसरा नंबर, तिसरा नंबर किंवा पहिले 5, तर माझं ते डेफिनेशन नाही आहे ॲक्च्युली. शाळेमध्ये जो मुलगा शिस्तबद्ध असतो, डिसिप्लिन्ड असतो किंवा घोकमपट्टी करणारा असतो, त्याला आपल्या जी करंटली जगात कोणची परीक्षा असू दे, त्याच्यात घोकमपट्टी किंवा अशा ह्याच्यातनच मार्क मिळतात. खरी बुद्धी ही टेस्ट आयुष्यात नंतर केली जाते. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि मार्क किंवा बुद्धिमत्ता आणि रँक ह्याच्यामध्ये काही रिलेशनशिप नाही असं मला वाटतं. उलट जे खरोखर हुशार असतात ते आयुष्याला सतत प्रश्न विचारत असतात, आणि प्रश्न विचारणारं मन हे कधीच ओबिडियंट नसतं, ते रिबेलस असतं. का बरं हा सारखा प्रश्न येणार, आणि माझ्या मते बुद्धीचं ते एक सर्वात मोठं लक्षण आहे, द अबिलिटी टू क्वेश्चन अँड सीक आन्सर्स. आपण कसे होतात वर्गात? मी साधा होतो वर्गात, नंबर मिळायचा मला, बट आय डोंट कन्सिडर माय सेल्फ इंटेलिजंट, म्हणजे कन्व्हेन्शनल ह्याच्याप्रमाणे बुद्धिमान नाही आहे. मी हुशार आहे, मी प्रामाणिक आहे, मी कष्ट करायला मला कधीच हेच वाटत नाही, म्हणजे मला तो माझा धर्मच वाटतो काम करायला. आपल्याकडनं सर्वात उच्चात उच्च काही पण आपल्या हातातनं व्हावं या भावनेने मी काम करतो, पण बुद्धिमान मी स्वतःला समजत नाही. आणि भावंडांमध्ये? भावंड मला एकच लहान भाऊ आहे, तो खरा हुशार, त्याला त्याच्या 10वीमध्ये त्याला बोर्डात पहिला आला होता, म्हणजे मॅथ्स मध्ये त्याला 150 पैकी 150. आणि ही त्याची ओळख माझे वडील त्याच्या लग्नापर्यंत करून द्यायचे, असा आमच्या घरातला एक जोक होता. तो हुशार, खूप हुशार, तो इंजिनियर झाला आणि तो सिलिकॉन व्हॅलीला आहे, परदेशीच राहिला. पण तुम्ही जग फिरलात सर, कधी वाटलं नाही म्हणजे मायदेशीच येऊन या लोकांना मला यायचंय आपल्या ट्रस्टकडे वगैरे, पण जे सुतोवाच करते प्रश्नाचं म्हणून. खरोखरच हा प्रश्न कधी आलाच नाही की हे ऑप्शन, आणि ह्याचं कदाचित आमच्या फॅमिली फॅब्रिकशी हे आहे देशापेक्षा, म्हणजे देशाचं तर आहे मला भयंकर, पण जो नैसर्गिकपणे झाला तर आपल्या आईवडिलांबरोबरच आपल्याला राहायचं आहे, असे एक म्हणजे प्रश्न पण आला नव्हता. मी जसं तुम्हाला म्हणालो की माझ्यामध्ये तेवढी बुद्धिमत्ता नाही आहे की मी प्रश्न विचारेन, की इट वॉज अ लॉजिकल एक्सटेन्शन की आपण आईवडिलांबरोबरच राहणार आहे आणि त्यांच्याबरोबरच हे करणार आहे. त्यामुळे दुसरीकडे कुठे जायचं असं कधी मनात आलंच नाही. आणि मी ठाण्याला म्हणजे 3 महिन्याचा असल्यापासून ठाण्यात आहे, त्यामुळे ठाण्याच माझं जन्मस्थानच मी मानलंय. सो तिथेच, आणि जिथे आपण लहानपण घालवतो तिथेच तुम्हाला प्रॅक्टिस करायला खूप सोपं पडतं. तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचे सिनियर लोक तुम्हाला खूप सपोर्ट करतात, त्या दृष्टीने मला खूप फायदा झाला. मी म्हणजे सरांची नम्रता ही त्यांच्या शब्दातनं, त्यांची विद्वत्ता ही त्यांच्या शब्दातनं ओजस्वी आहेच. पण एक रसिक हो आपल्याला सांगू इच्छिते की इतरांसाठी भरपूर प्रार्थना करा, म्हणजे स्वतःसाठी काहीच मागावं लागत नाही. अशा पद्धतीने जगणारे आदरणीय डॉक्टर साहेब आहेत. फार वेगाने मी पटपट पुढे जाते कारण वेळाची मर्यादा असते, मग वेळेची मर्यादा असते म्हणून. सहचरिणी, जोडीदार आयुष्याची कधी भेटली? ती तर मला वाटतं 7 जन्मापासूनच भेटलेली आहे, पण 16 वर्षाची असताना रुईया कॉलेजमध्ये आम्ही 11वीत एकत्र होतो, आणि तेव्हाच प्रेमात पडलो आणि अजूनही प्रेमात आहोत. पण एक धडपड करून विचारते, म्हणजे इतकी जी हुशार माणसं जेव्हा समोर बसतात
तेव्हा माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की जो काय डिप्लोमा असेल आणि पोरगी यांच्या एकत्र मागे लागू नये, एकतर पोरगी तरी मिळत नाही तर डिप्लोमा तरी मिळत नाही, दोन्ही कसं जमवलं? ते थोडस आपोआप जमत गेलं. बर. आणि आय थिंक प्रेमाची ती एक छटाच आहे की ते तुम्हाला घडूनच आणतं. तशा दृष्टीने झालं. ठीक होतो कधी कधी एक्स्ट्रीम करिअर कडे किंवा कधी कधी एक्स्ट्रीम बायकोकडे, पण ओव्हरऑल मीडियन बॅलन्स. प्रश्न मी एवढ्यासाठी विचारला कारण ज्या वेळेला दोघही कर्तृत्ववान असतात आणि आपल्या चिरंजीवांबद्दल मला माहिती आहे की तो पण अगदी निष्णात आहे, तेव्हा नात्यांना जी जागा द्यावी लागते, जी स्पेस द्यावी लागते, म्हणजे दोघं समसमान आपल्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचू शकतात, हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं माझ्या मते फार गरजेचं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे आमचं डेफिनेशन प्रेमाचं असं आहे की यू शुड बी एबल टू इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू युअरसेल्फ. वाव. की मी जर का माझ्या बायकोला तिच्यातली व्यक्तीलाच मॅक्सिमम स्कोप देऊ शकलो तर ती माझी प्रेमाची कल्पना आहे. माझी प्रेमाची कल्पना अशी पोझेशनची नाही आहे. इट इज अबाउट गिविंग फ्रीडम आणि अलाविंग अ पर्सन टू ग्रो. सरांची खूप गप्पा मारायच्या आहेत. आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. छोटासा ब्रेक घेऊया आणि पटकन परत येऊया प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये आणि आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय डॉक्टर आशिष भूमकर यांच्याशी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही हे आपल्याकडे बघून मला जाणवतं. आपण देवळात जाता? हा सरळ प्रश्न असेल तर त्याचं सरळ उत्तर नाहीये मला वाटलं, पण ह्याचं खरं उत्तर आहे की हो. बरं. कारण देऊळ म्हणजे काय ह्याचा जर का तुम्ही विचार केला तर एखादं नुसतं वास्तू म्हणजे देऊळ नाही, पण माझं क्लिनिक किंवा माझं हॉस्पिटलच माझं देऊळ आहे असं माझी भावना आहे. आणि देवाला मूर्तीत न शोधता मी माझ्या पेशंटमध्येच माझा देव आहे. त्यामुळे मी देवळात जाण्यापेक्षा रोजच माझ्याकडे एवढे प्रमाणामध्ये पेशंट देवाच्या रूपाने येत असतात, ह्या हाच माझा धर्म आहे एक डॉक्टर म्हणून. असं अशा भावनेने माझी प्रॅक्टिस मी इतके 30 वर्ष केली. सर हा प्रश्न मी आवर्जून विचारला कारण मी हे सगळं स्वतः पाहिलेलं आहे आणि इतका प्रचंड आदर आहे आपल्याबद्दल मनामध्ये. आता मूळ माझ्या प्रश्नाकडे येते तो असा की आपण फ्रान्समध्ये जाऊन ही कला शिकलात, जपान मधल्या डॉक्टरांनी आपल्याला त्याच्या आपल्या मुखातच ऐकायला आवडेल आणि देऊळ मात्र भारतात बांधलं. देऊळ तर इथेच आहे, पण म्हणजे हे योगा योगाने माझ्या अगोदर मी ही जी मायक्रोशियाची सर्जरी करण्या अगोदर मी फक्त रिपीट करते मायक्रोशिया म्हणजे मायक्रोशिया असा शब्द म्हणजे मायक्रो म्हणजे छोटा आणि ओशिया म्हणजे कान. बरोबर. म्हणजे छोटा कान किंवा नसलेला कान त्याला मायक्रोशिया म्हणतात. जी सर. ह्या ऑपरेशनला मी योगायोगाने आलो. खरं तर म्हणजे माझं स्पेशालिटी होतं की जे बहिरे असतात ऐकायला ज्यांना कमी येतं किंवा कमी होत जातं त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑपरेशन केलं जातं, स्टेपीसचं ऑपरेशन किंवा त्याला पिस्टन ऑपरेशन म्हणतात. हळूहळू जसं म्हणजे डोळ्यामध्ये कसा मोतीबिंदू होतो आणि आपल्याला ते एक लेन्स कडक होत जाते, अशी पडद्याच्या मागे एक साखळी असते ती हळूहळू कडक होत जाते. याचा वयाशी डायरेक्टली संबंध नाही, कोणत्याही वयात होऊ शकतं. तर ती बिना काही कट करून एक लेझरनी त्याला तसंच मोतीबिंदूसारखंच एक छोटंसं ऑपरेशन करून एकदम छान ऐकायला येऊ शकतं, हिअरिंग एडची गरज नाही वगैरे वगैरे. हा पहिल्या 10 ते 15 वर्ष माझ्या करिअरमधला मेन फोकस होता. बरं. तर ज्या सेंटरला मी जायचो फ्रान्समध्ये हे शिकायला आणि नंतर शिकवायला, तिथे एक फ्रेंच लेडी डॉक्टर होती, त्या तिकडे आल्या होत्या आणि त्यांच्याशी माझी भेट झाली आणि ते ही मायक्रोशियाची सर्जरी करायचे. बरं. सो ही मायक्रोशिया सर्जरी तोपर्यंत प्लास्टिक सर्जन्स करायचे, ENT सर्जन्स करायचे नाहीत. बरोबर. पण ते मी बघितलं, मग त्यांनी मला खूप इझिली आणि प्रेमाने वेलकम केलं त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये. इनिशिएशन त्यांनी केलं, पण मग मला त्यांच्यापेक्षा कलाच्या दृष्टीने खूप थोर असलेला एक म्हणजे जगातला सर्वात मोठा टीचर आणि आमचा गुरु एक नागाटा म्हणून आहे जपानमध्ये, त्यांनी फक्त आयुष्य त्याचं ह्याच्यासाठीच केलंय, फक्त मायक्रोशिया. ते हिअरिंगचं ऑपरेशन नाही करत, पण मायक्रोशियाचं मिलीमीटर बाय मिलीमीटर प्रिसिजन आणि हे त्या माणसाने सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत आणि खूप जीव ओतून शिकवत होतो. त्यामुळे मी जपानला बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जाऊन शिकून आलो आहे आणि कधी आजही कोणची कठीण केस असली की त्यांना ईमेलवर पाठवलं की ते अगदी डिटेलमध्ये रिस्पॉन्स देतात.
सो त्या माणसाचं माझ्यावरती पण मला ना हे विचारायचं होतं की तो एक अनुभव होता ना सर की एका डॉक्टरांनी ती केली आणि ती बरोबर झाली नाही ती सुरुवात झाली ऍक्च्युली हे होण्याच्या अगोदर फ्रान्सचा किस्सा होण्याच्या अगोदर कोणत्या पण जसा यंग डॉक्टर असतो पेशंट आलेला असतो तर आपल्याला मदत करायची असते त्याला बरोबर डायरेक्टली मी जरी ऑपरेशन नसेल करत तरी एक दुसरा माझ्या माहितीतला एक वेगळा सर्जन होता मी नकळत एक नैतिक जबाबदारी घेतली आणि त्या पेशंटला बोललो ठीक आहे तुझ्या बाळाला कान नाही आहे तर आपण दुसऱ्या डॉक्टरला बोलून करूया अनफॉर्च्युनेटली जसं आयुष्यात आणि सर्जरीमध्ये होतं ती केस बरोबर झाली नाही फेल झाली अरे रे पण ती फेल झाल्यानंतर ज्या डॉक्टरला मी इन्व्हाइट केलं होतं त्या डॉक्टरनी अनफॉर्च्युनेटली त्या प्रेमळपणे किंवा माणुसकीने जी फेलियर ऍक्सेप्ट करायला पाहिजे ते केलं नाही आणि ते माझ्या कॉन्शियसला खूप खुपत राहिलं की मी जबाबदारी दिली होती त्या मुलीचं लग्नाचं वय होतं तिची होणारी सासू ऍक्च्युली आली मला म्हणे नुसती कानाची पाळी द्या मला बाळाला बनवून माझ्या मुलीला की आमची फॅमिलीची जे काय हेअरलूम ज्वेलरी असते ती तरी तिने घालायला पाहिजे आणि मी हे करू शकलो नाही हे माझ्या कॉन्शियसवरती खूप होतं आणि मग जेव्हा मला हा दरवाजा ईश्वराने उघडला त्या फ्रान्समध्ये याच्यात मग मी म्हंटल आता मागे जायचं नाही आणि तिथून सुरुवात केली आणि पहिली केस कशी आली मग पहिली केस ह्याच्यामध्ये पण माझं खूप कॉस्मिक कॉन्स्पिरसीवर किंवा डेस्टिनीवरती खूपच विश्वास आहे की जेव्हा आपल्याला आतून खूप एखादी तळमळ असते तेव्हा म्हणजे पुरी कायनात त्याला मदत करायला हे असतं तर पहिला पेशंट माझा नाशिकहून आला त्याचं नाव ओमकार मी फ्रान्सला हे सगळं बघून आलो आणि हा ओमकार माझ्या क्लिनिकमध्ये यावा आणि ओमकारचं परफेक्ट वय होतं त्याला कसं कळलं की हे तुम्ही तो ऍक्च्युली 5-7 वर्षापूर्वी कारण तो 7-8 वर्षाचा होता तो 1 वर्षाचा असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला घेऊन आले होते माझ्याकडे तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की हे 7 वर्षानंतर ऑपरेशन होईल बरं तो झाला 7 वर्षाचा म्हणून ते घेऊन आले योगायोग आणि योगायोग ऑफकोर्स मी त्यांना सांगितलं ही माझी पहिली केस आहे पण मी करणार जे काही करून आणि ती एकदम छानपणे हे गेली अशा म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की ती अयशस्वी झाली हो तशी अशी हृदयात घर करून राहिलेली एखादी केस ज्यांनी त्यांचं आयुष्यच म्हणजे आयुष्य आमूलाग्र बदलतच पण जे आपल्याला चटका लागतो बरेच असतात पण एक स्पेशल केस अशी आहे की ती एक डॉक्टरच होती मुलगी कंप्लीट नव्हतं झालं अजून मेडिकल चालू होतं तिचं तिची आई गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्स होती आणि त्यांचा इमोशनल क्वेश्चन माझ्याशी पहिल्या कन्सल्टेशनमध्ये जरासा प्रमाणापेक्षा जास्त होता सगळ्यांचाच असतो तसं तर आईने मला सांगितलं म्हणजे डॉक्टर खूप आशा घेऊन आली आहे कारण ही मुलगी माझी आता मी माझ्या जिद्दीने हिला डॉक्टर तर बनवली आहे पण जेव्हा लहान होती तेव्हा मला बोलली आई मी जन्मालीच असताना मला असं तू व्यंग बघितलं मला कान नाही आहे तू माझं नरड दाबून मला मारून का नाही टाकलंस की ती माझ्याकडे आली तोपर्यंत ती 22-1 वर्षाची असेल 22-23 मी म्हटलं बेटा नुसतं कान नाही आहे म्हणून तुला आयुष्य लोकांना खूप मोठे मोठे आजार असतात अशा यांनी सांगितलं आणि मग तिचं आम्ही कानाचं ऑपरेशन केलं तिच्या बरगडीतनं काढून तिला कान बनवला कानात ती डूल घालायला लागली तिचं लग्न झालं आता खूपच छान तिचं हे आनंदामध्ये ती पुण्याची होती आता ऐरोलीला राहते तिचा नवरा मला वाटतं इंजिनियर आहे पण खूप हे झालं आणि मग आता मी तिला गमतीत विचारतो आता नरड दाबलं असतं तर चाललं असतं का नाही पण असं आणि असे बऱ्याच हे गोष्टी आहेत ऍक्सिडेंट मध्ये लग्न ठरल्यावेळी ऍक्सिडेंट मध्ये एखाद्या मुलीचा हे झाला तो तिचा होणारा नवरा बोलला डॉक्टर माझा कान कापा आणि हिला द्या अरे बापरे असं आणि त्याचं मुंबई मिरर मध्ये कव्हर पण झालं होतं ते असे बऱ्याच म्हणजे भावना चिकार बऱ्याच म्हणजे 10 पैकी 9 आया तर म्हणतात माझी बरगडी काढा माझ्या बाळाची नका काढू तुम्ही किडनी काढून एकाची दुसऱ्या लावू शकता तर माझा कान काढून किंवा माझ्या बरगडीतन कान आहे कान बनवू शकत तो टेक्निकली आपण नाही बनवू शकत तर म्हणून आपल्याला दुसऱ्याचा म्हणजे दुसऱ्याची बरगडीतला पार्ट घेऊन बाळाचा नाही करू शकत बरोबर कारण त्याच्यानंतर काही औषधं घ्यायला लागतात जी ह्या ऑपरेशनसाठी गरजेची नाही आहेत पण असे खूप इमोशनल हे अपिवल्स क्लिनिक मध्ये खूप हे असतात आणि या सगळ्या हिंदोळ्यांवरती स्वार होऊन तुमच्यासारख्या निष्णात लोकांना आयुष्य सुख त्यांना द्यायचं असतं खरच खरच सलामी आहे कार्याला एक बाकीच्यांच्या सारखं आमचं पण काम ही नम्रता झाली पण म्हणून तुम्ही त्या खुर्चीत आणि मी या खुर्चीत आहे आज सर आपले चिरंजीव इतकं म्हणजे कार्य असताना सुद्धा त्यांनी एक स्वतंत्र विश्व निवडायचं ठरवलं आणि त्याला
आपण उभयतांनी दुजोरा दिलात, म्हणजे इतकं विश्व उभं केलंय आपण, पण ही चोज टू बी अन इंजिनियर. हो, त्याला त्याला माझ्या वडिलांचा प्रभाव जास्त होता. म्हणजे लहान असताना तो आता सांगतो की मी डॅडींबरोबर हॉस्पिटलला गेलो तर मला फक्त हॉस्पिटलचा वास आणि रक्त हा एक रंग दिसायचा. माझे वडील एशियन पेंट्समध्ये होते आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला, तो त्यांच्याबरोबर जाताना त्याला अनेक रंगांशी खेळायला मिळायचं त्यांच्या फॅक्टरीत. तर कुठेतरी त्याला ती इम्प्रेशन झाली की हे तर जास्त फन आहे मेडिकलपेक्षा. दुसरं, तो खऱ्या अर्थाने हुशार आहे. कारण त्याला डॉक्टर कसं असतं, एक लिनियर लाईफ जगतो. त्याचे चॅलेंजेस जे असतात डॉक्टरचं, म्हणजे तेच ऑपरेशन तुम्ही करत जाऊन सुधारत जाता. पण बिझनेसमध्ये तो बिझनेस एंटरप्रेन्योर झाला आहे, केमिकल इंजिनिअरिंग झाला बर्कलीमधनं, अमेरिकेमधनं, मग केम्ब्रिजमध्ये जाऊन त्यांनी मास्टर्स केलं. सो उच्च दर्जाचं त्याचं शिक्षण आहे, त्याचा विचाराची क्वालिटी आणि विजन ऑफ लाईफ. हां, आणि त्याला 5-6 वर्षाचा का त्याच्या अगोदरपासूनच गाण्याची, हिंदुस्थानी क्लासिकल गाण्याची खूप आवड झाली. धोंडूताई कुलकर्णींकडे जवळजवळ 3-4 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर किशोरीताईंचा तो अगदी फेवरेट डिसायपल झाला. काहीही असो, स्वतःच विश्व तो आकारत असला तरी आपल्या या महाविश्वाकडे मला यायचं आहे परत. ब्रेकची वेळ झाली आहे, घेऊया एक छोटासा ब्रेक रसिक हो, आणि मग गप्पांना परत सुरुवात करूया डॉक्टर भूमकरांशी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये, आणि आपण गप्पा मारतोय डॉक्टर आशिष भूमकर यांच्याशी. सर, आपले आशिष घेऊन आपली ज्ञानेंद्रिय समृद्ध करणारी जी गरज बनत आहेत, म्हणजे कारण ही सगळीच सगळ्यात आमूलाग्र घटक आहेत आपले, तर त्याच्याबद्दल थोडस सांगा ना. म्हणजे स्पेसिफिकली मी आवाजाबद्दल म्हणू कशा, मी कानाचा जरी डॉक्टर म्हणजे त्याच्यामध्ये माझं जगात स्पेशल स्थान असलं तरी मी एक जनरल ENT म्हणजे नाकाचे, सायनसचे किंवा आवाजाचे, स्वरयंत्राशी रिलेटेड, घशाशी रिलेटेड ह्याचे पण उपचार करतो. आवाज हा पण एखाद्या व्यक्तीचा एक खूप मोठा आयडेंटिटीचा पार्ट असतो. खरंय सर. आणि आवाजाचं सायन्स खूप पुढे गेलंय, म्हणजे व्हॉइसचं जे सायन्स आहे हल्ली, तुम्हाला जसं आपल्याला पिक्चरमध्ये किंवा CBI व्हॉइसवरनं पर्सनॅलिटी शोधतात, तसं कॉम्प्युटराइज व्हॉइस अनालिसिस आलंय. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरमध्ये तुमचा आवाजाचा सॅम्पल दिलं तर त्यामधून ते अनालिसिस होऊन, जसं आपली फिंगरप्रिंट असते तशी प्रत्येकाची एक व्हॉइस प्रिंट असते, युनिक व्हॉइस असतो. आणि ह्याच्यावरती व्हॉइस स्पेशलिस्ट आणि आम्ही काही काम करून त्याला खूप सुधारू शकतो. एक पेपर वाचला होता मी, बंगलोर विद्यापीठातल्या एका डॉक्टरेट मॅडमनी लिहिलेला होता की त्यांना साऊंड अँप्लिट्यूड्स मधून जे होऊन गेले आहेत त्यांचे आवाज शोधतात. आणि मग त्या हायपोथेटिकल होता, त्या पेपरात त्यांनी क्लेम केलं होतं की आम्ही ओशो रजनीशांच्या आवाजापर्यंत पोहोचलोय, आता श्रीकृष्णाच्या आवाजापर्यंत पोहोचणार आहोत. तर माझ्यासाठी ते इतक्या म्हणजे खोल गर्भ गर्भेत जाणार असं वेगळंच होतं. हे जरा साधं सोपं आणि कळण्याजोगं वाटतंय. हा पार्ट मला माहिती नाहीये, पण हा ऍक्च्युली टाइम ट्रॅव्हलचा हा गोष्ट होत आहे. नाही नाही, आपण तेच सांगा सर की कसं आपण ते आवाज सुधारतो. आवाज सुधारण्याचा ऍक्च्युली आवाजाला खराब न होऊ देण्याचा हा खूप मोठा कॉम्पोनंट आहे. त्याच्या डूज आणि डोंट्स काय आहेत, तर आवाजाला सर्वात इम्पॉर्टंट असतं हायड्रेशन. जे तुम्हाला जर का एक प्रकारचा कोरडेपणा आला तर स्वरयंत्रावरचा जो ड्रायनेस आला तर स्वरयंत्राची व्हायब्रेशन्स बिघडतात. आणि सर्वात मोठं सिक्रेट आवाजाचं असं आहे की जसं पेटीला दोन भाग असतात, एक एक कीज असतात, पण त्या कीज तुम्ही किती जोरात दाबल्या तरी आवाज बदलत नाही. मेन पॉवर तुमच्या भात्यात नाही, ते श्वास. श्वास तर सगळ्या लोकांना वाटतं की माझ्या आवाजाचं सगळं कॉन्सन्ट्रेशन इथे आहे. तर मेन आवाजाचा ऑर्गन हा तुमचा डायफ्राम किंवा तुमचा चेस्ट आहे. याच्यात येणारी जी हवा आहे ही हवा ॲक्च्युली तुमच्या व्हॉइसला पॉवर करते. आणि याच्यात गंमत अशी आहे की शिट्टी कोणी पण वाजवली, तुमची शिट्टी, माझी शिट्टी, कोणाची शिट्टी, लहान मुलाची, मोठ्या माणसाची शिट्टी सेम असते. तुम्हाला सांगता येत नाही केलं ती मुलाची शिट्टी आहे का मुलीची शिट्टी आहे, कोणी वाजवली ही शिट्टी. म्हणजे स्वरयंत्रातनं येणारे ॲक्च्युली व्हायब्रेशन्स. आणि नंतर तुमचा आणि माझा आवाज वेगळा कसा, तो वरती जो रेझोनेट होतो त्यांनी पर्सनॅलिटी येते. म्हणजे मी आता नुसते नाक असं दाबलं तर माझा आवाज बदलला. तो घुमण्याची क्रिया जी आहे ती ॲक्च्युली आपल्याला, म्हणून आपण भीमसेन जोशी वगैरे गाताना
विडेवाकडे तोंड करायचे तर ते हे रेझोनेटिंग ट्यूब आहे तिला ते ऑल्टर करतात आणि आवाजाची क्वालिटीला हे करतात. तर आवाजामध्ये ह्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी करून आवाजाला खंबीरपणा आणि एक प्रकारची पॉवर आणण्याचं सायन्स आता खूपच पुढे गेलेलं आहे. म्हणजे नेहमी असं वाटायचं की जशा भाव भावना ऍबस्ट्रॅक्ट आहेत तसा हा आवाजाचा जो स्पर्श आहे तो ऍबस्ट्रॅक्ट आहे, पण तो सुद्धा तुमच्या आवाज सुद्धा सायन्स आणि आर्ट ह्या झोन मध्ये अगदीच आलेला आहे आणि मेडिकल सायन्स. एखादा किस्सा आहे सर की एक खूप कॉमन आजार आहे त्याला प्युबर फोनिया म्हणतात. म्हणजे एखादा मेल चाइल्ड जेव्हा त्याला प्युबर्टी येते, लहान मुलगा आणि लहान मुली यांचा दोघांचा आवाज सेम असतो. फोनवर मुलगा बोलतोय लहान का मुलगी कळत नाही, अगदी बरोबर, कारण स्वरेंद्राची एक जी साईज असते ती दोघांमध्ये सेम असते. जसा अडल्टहुड मध्ये मेल जेंडरला कंठ फुटतो म्हणतो आपण, तर स्वरेंद्राचं लेंथ वाढतं, म्हणून माणसाचा आवाज फुटतो आणि बाईचा आवाज जवळजवळ मुलासारखाच राहतो. तर काही मुलं असतात ह्या ॲडोलेसंट एज ग्रुपमध्ये 16-17, पण इट कॅन कंटिन्यू लेटर इन लाईफ, ते मुलीच्याच आवाजात बोलतात किंवा त्यांना तो मुलाचा आवाज आपल्या कंठातनं फुटतोय याची भीती वाटते. याला एक सायकोलॉजिकल बेसिस आहे, इमोशनल बेसिस आहे, पण त्याला प्युबर फोनिया असं म्हणतात. आणि ह्याला आमच्याकडे आमचे व्हॉइस स्पेशलिस्ट जादूनी 2 मिनिटात बरं करू शकतात, जे 4-4 वर्ष, कारण हा कॉन्फिडन्स जातो त्यांचा. ॲडल्ट लाईफ मध्ये तुम्ही बाईच्या आवाजात बोलत असला तर तुमच्या आवाजात दम येत नाही, तुम्हाला त्याचा एक कॉम्प्लेक्स येतो, फोनवर बोलतो अरे जरा म्हणजे घरच्या माणसाला फोन दे असं वगैरे बरंच. आणि खूप पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना हा त्रास होता, त्यांना सिम्पल डिजिटल मॅन्युप्युलेशन करून लगेच तो आवाज आपण नॉर्मल करू शकतो. हे व्हॉइसच्या फील्ड मधलं जादूगिरीचं काम आहे. जादूगारच आहे. एखादा किस्सा आहे, एखादा किस्सा आयुष्य बदललं, हे असे खूप पेशंट असतात जे येतात असा एकदम पटकन लक्षात येत नाही, पण असे खूप पेशंट असतात. अनफॉर्च्युनेटली त्यांना हे गायडन्स दिलं जात नाही. सर्वसाधारण डॉक्टर्सना माहीत नसतं की हा असा सिम्पल एक डिजिटल मॅन्युप्युलेशन करून आपण यांचा आवाज नॉर्मल करू शकतो. त्यामुळे असे येणारे बरेच पेशंट आहेत जे त्यांना स्वतःचाच विश्वास बसत नाही की इतकं सोपं होतं का आणि मी इतके वर्ष का बरं हे सहन केलं. हा जो म्हणजे डिप्रेशन मधनं बाहेर आलेला एखादा माणूस जो येऊन म्हणाला की तुमच्यामुळे माझं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं आता, त्याचे पेशंट माझ्याकडे खूप जास्त नाही आहेत. पण हे जे हल्ली सेक्स चेंज ऑपरेशन होतात, म्हणजे मुलगा एखादा मुलीचं हे करतो, त्यावेळी त्यांचे व्होकल कॉर्डला पण आम्हाला परत पुरुषापासून बाईचं करायला लागतं. त्यांना लेझरने आम्हाला त्यांची व्होकल कॉर्डची साईज कमी करायला लागते. ऑफकोर्स ज्यांच्या सगळ्या आयडेंटिटीज आम्हाला हाईड करायला लागतात. याच्यात माझं फार एक्सपर्टीज नाहीये, पण सायन्स इथपर्यंत पोहोचलंय की स्वरयंत्राला सुद्धा आपण पुरुषाचं बाईचं किंवा बाईला पुरुषाचं करू शकतो. म्हणजे ज्याला आपण जॉ ड्रॉप्ड म्हणतो ना की खालचा जबडा असा खालतीच पडलेला राहील आणि आपण असं आव असून ऐकत राहू की कुठे पोहोचला आहात तुम्ही मंडळी, कुठे घेऊन गेला आहात. आणि इतकी म्हणजे इतकं कौशल्य, इतकी डेक्स्टेरिटी. सर तुम्हाला असं वाटतं की आपण भारतीय मंडळी बोटांनी खातो म्हणून आपली बोटं जास्त डेक्स्ट्रस असतात असं मला वाटण्यापेक्षा आपले सगळे वेस्टर्न डॉक्टरना ते वाटतं. तुम्हाला ऍडव्हान्टेजेस आहे, तुम्ही सगळ्या बोटांनी सगळं करता आधीपासूनच. आम्ही काटे चमच्याने खातो किंवा हे चायनीज लोक नूडल्सनी खातात, पण आहे माझ्या मते आपले जे फाईन मोटर स्किल्स आहेत ही कारागिरी माझ्या मते आपल्या इंडियन लोकांना आहे. कारण आपले तुम्ही पूर्वीची देवळं बघा, केव्ह बघा, कारागिरी ही माझ्या मते आपल्या भारतीय रक्तात आहे. आणि सर्जरीमध्ये कारागिरी विथ सर्टन सायन्स, म्हणजे माझ्या मते तर सर्जरी ही इज अन आर्ट फॉर्म आणि सायन्स त्याचा नुसता बेस आहे. दॅट इज द या एका ओळखी अनोळखीच्या वळणावरती आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुन्हा गप्पा मारूया डॉक्टर आशिष भूमकर यांच्याशी. कुठेही जायचं नाही, मला खात्री आहे तुम्ही जाणारच नाही, कारण जेव्हा अशी एखादी वहिवाट असते जी नव्याने आपण पादाक्रांत करत असतो तेव्हा कुठे जावसच वाटत नाही. भेटूया प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये लवकरच. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये आणि आपण गप्पा मारतोय डॉक्टर आशिष भूमकर यांच्याशी. सर
माझी अवस्था अशी आहे माहिती मन गर गर ते आवर्त मन रान भूल मन चकवा सगळंच नवीन आहे. परत एकदा त्याच्याच कडे येते आपल्या कौशल्याकडे जे जगद्विख्यात आहे की एक दोन तीन मध्ये किती नम्रपणे तुम्ही म्हणालात की मी कधी नम्रात नव्हतो जगातल्या नम्रात आहात तुम्ही. तर हे जे मायक्रोशी आहे कान नव्याने शिवणं आहे मला म्हणजे त्याच्याबद्दल थोडस ऐकायचंय. अजून पूर्ण झालं नाही. पूर्ण झालं नाही हो. म्हणजे काही जणांना एक कान नसतो किंवा काही जणांना दोन्ही कान नसतात जन्मापासून. मग त्यांना एक तर ऑफकोर्स बाहेरनं दिसणारा व्यंग आणि मग हिअरिंग जवळजवळ त्यांचं 50-60% हिअरिंग नॉर्मल माणसापेक्षा कमी असतं. तर अशा लोकांना आपण हिअरिंग देऊ शकतो शस्त्रक्रिया करून. एक साधी शस्त्रक्रिया करून त्यांना साऊंड लोकलायझेशन आवाज कुठून येतोय हे कळण्यासाठी. किंवा मग एक प्रकारचा इम्प्लांट येतो जो पूर्वी खूप स्वस्त होता पण आता परदेशी फॉरेनची कंपनी बनवते खूप महाग केलाय. तो लावला की त्यांना नॉर्मल ऐकायला येतं. अरे वा. बाहेरचा कान लावायचा आणि त्याला बाहा किंवा बोन ब्रिज म्हणतात. पण ते ऑफकोर्स बोन ब्रिज पण त्याचं डिव्हाइस असतं आणि ते दिसतं तुम्हाला. हे मॅग्नेटनी ते चिटकवलेलं असतं. पण हे लावलं की त्यांना एकदम 100% ऐकायला येतं एकदम नॉर्मल. अशी एक पेशंट आमची घाटकोपरची जिला दोन्ही साईडला कान नव्हते जन्मतास दोन्ही साईडला कान नव्हते. ती 8 वर्षाची असताना आमच्याकडे आली. तर तिला एक टप्प्याटप्प्याने आम्ही एक कान बनवला मग दुसरा कान बनवला. त्यावेळी ऐकवण्याचे ऑपरेशन एकत्र करत नव्हतो मी हे आता करायला लागलो. मग हळूहळू तिच्या एका कानाचं ऑपरेशन केलं ऐकवण्याचं दुसऱ्या. आता ती बीकॉम झाली. आता एमकॉमचं तिचं हे चालू आहे आणि लग्नाची तयारीची हे आहे. सर आपण रुपलशी बोलूया म्हणजे रुपल आपल्या स्टुडिओमध्ये बोलवूया. पण मला एक सांगा की ज्यांना म्हणजे आता रुपल सारख्या मुलांना कानच नाही तर त्यांना ऐकूच आलं नाही तर त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या हे जे ह्या ज्या आजारामुळे जे ऐकणं नसतं हे मुकबधीर असतात हे तसे पेशंट नसतात. बर. मुकबधीरांना आतला कानच मुळात म्हणजे मी म्हणतो फ्यूज इलेक्ट्रिकल सर्किटच निसर्गाने दिलेलं नसतं. बर. पण हे जे पेशंट आहे त्यांना बल्ब किंवा बटन नाही असं समजा. ओ. फ्यूज चांगला आहे. त्यामुळे आपल्या हाडांमधनं आपण पापड खात असतो तेव्हा चावण्याचा कुरुम कुरुम कसा आवाज आपल्याला पोचतो तर आपल्या बोन्स मधनं सुद्धा साऊंड वेव्स ट्रॅव्हल होतात ब्रेन कडे. तर बोन मधलं कंडक्शन यांचं चांगलं असतं पण इलेक्ट्रिकल सिस्टम्स पण चांगले असतात. बाहेरचा कान नाही. आणि जे मुकबधीर असतात त्यांना आवाज आत गेला तरी त्याचं स्पष्टीकरण कळत नाही. त्यामुळे हे जे आपले ज्या पेशंट्सना मी ऑपरेट करतो त्यांना ऐकायला येत असतं पण कमी येत असतं खूप. म्हणजे तुम्ही कानात बोटं घातली आणि कसं असं फेंट. त्यामुळे त्यांचे उच्चार त्यांची भाषा डेव्हलप होते त्यांचं इंटेलिजन्स डेव्हलप होते. बरं. म्हणजे मायक्रोशियामध्ये अशांना आपण कान शिवता ज्यांच्या मुळामध्ये म्हणजे ती उपजत देणगी दिली आहे परमेश्वराने. सो इनर इयर एकदम नॉर्मल असतो पण बाहेरचा कान आणि मधला कान कानाला 3 भाग आहेत. हे दोन्ही भाग आपण एकत्र ऑपरेशन करून बरे. वा सर. काही अशा चुकीच्या कल्पना असतात ज्याला म्हणजे मिथ्स म्हणू आपण नेमका शब्द माहिती नाही. करेक्ट करेक्ट कॉमन मिसकन्सेप्शन्स किंवा मिथ्स. आणि ह्या आता ऍक्च्युली कानाक घशाच्या आमच्या स्पेशालिटी खूपच आहेत. म्हणजे हे मायक्रोशिया जर खूप एक्स्ट्रीम झालं पण साधं कानातला मळ साफ करायचा का नाही करायचा असे बरेच पेशंट येतात. तर आमचं एक एकदम कॉमन माझी जी ओपीडी करण्याची स्टाईल आहे ती खूप मी गमतीशीर करतो. सगळं आय कीप एव्हरीथिंग लाईट. तर इयरबड म्हणजे हा अर्धाच वर्ड आहे. खरी खरा पूर्ण शब्द म्हणजे गडबड आहे तो. इयरबड इज इक्वल टू गडबड. आपण मुळात कानातला मळाला मळ म्हणूनच चूक केली. हा मळच नसतो कारण मळ म्हटलं की तो साफ करणं हे स्वाभाविक आहे. हे एक निसर्गाचं स्पेशल द्रव्य आहे जो ऍक्च्युली कानाचा पारेदार असतो. बरं. सो तिथे तो आयुष्यभर तयार होतो. त्याचं काम संपलं की तो ड्राय होऊन पावडर होऊन झोपेत निघून जातो आणि परत येतो. म्हणजे एखादा परत निर्माण होतो. एखादा किडा मुंगी किंवा पाखरू कानात गेलं ते नाजूक पडद्याला डॅमेज न करण्यासाठी निसर्गाने हा एक स्पेशल पारेदार बनवलाय. पण टिपिकली मुलांच्या कानामध्ये आई आपली टॉर्च घालून मळ आहे मळ आहे आणि कान साफ करायला जातात. आणि ते इयरबड तुम्ही घातली तर तुम्ही ऍक्च्युली असलेला मळ फक्त आत ढकलू शकता. आणि गंमत अशी आहे की त्या इयरबडच्या बॉक्सवरच लिहिलंय की डू नॉट इन्सर्ट इन द इयर. तो फक्त बाहेरचा कान साफ करण्यासाठी इयरबड असते. पण लोक म्हणतात नाही पण टीव्ही वरती ऍड दाखवतात तो कृष्ण तसा म्हणजे भारद्वाज आपले ते होते कान साफ करताना दाखवतात असं कसं. म्हटलं बाबा ते माझ्या हातात नाहीये
पण इयरबड आत घालायचा नाही एवढं मला नक्की सांगायचंय. दुसरं, मीच कानात तेल टाकावं का नाही, तर ज्यांच्या कानात नैसर्गिकपणे मळ तयारच होत असतो त्यांना तेल टाकायची गरजच नसते. बरं. आणि तेलामध्ये तसा दोष नाहीये, पण तेलामध्ये बरेच बॅक्टेरिया किंवा फंगस ग्रो होऊ शकतात. तर आपल्यासारख्या देशात ट्रॉपिकल कंट्रीमध्ये तुम्ही तेल टाकलं तर बुरशी होण्याचे चान्स असतात. बरं. तर अशा ह्या बऱ्याच काही कल्पना असतात लोकांच्या, ज्या न कळत ते स्वतःच्या स्वास्थ्याला चांगलं करण्यासाठी ऍक्च्युली हे करतात. मी आपल्याबद्दल वाचताना हे वाचलं होतं की म्हणजे ठरवून ENT झालो, कारण मला दोन्ही करायचं होतं. हो, आता ENT बाकीच्या स्पेशालिटीमध्ये च्या पेक्षा एक तर ह्याच्यात मायक्रोस्कोप, जेव्हा मी करत होतो तेव्हा कानाचं ऑपरेशन मायक्रोस्कोपनी, ते एक मायक्रोस्कोपिक स्किल होतं ज्याची मला खूप आवड होती. पण एक ENT डॉक्टर सकाळच्या वेळी सर्जन असतो आणि संध्याकाळच्या वेळी फिजिशियन असतो. सो हे एक परफेक्ट बॅलन्स आहे, कारण आम्हाला पेशंट क्लिनिकली बघायला पण खूप मिळतात, कारण कानना घशाचे त्रास खूप असतात आणि OPD खूप जास्त असते. बाकीचे पोटाच्या दुखीचे हे लोक खूप कमी पेशंट बघतात, ऑपरेशन्स मोठे करतात, पण नंबर ऑफ पेशंट्स दे डील विथ आर मच लेस. दिस इज अ परफेक्ट बॅलन्स. जसं डोळ्याच्या डॉक्टरला पण असतं की त्याच्याकडे पण OPD पेशंट खूप आणि सर्जरीज पण खूप, पण कान नाक घशामध्ये आम्हाला 3 स्पेशालिटीज ऍक्च्युली एकत्र करायला मिळतात. सो दिस वॉज अ गुड बॅलन्स. आणि इमर्जन्सीज नाहीत, त्यामुळे तुम्हाला आयुष्याचा बाकीचे डायमेन्शन्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तुम्ही यू आर नॉट म्हणजे बांधून गेलेले नसता तुमच्या हॉस्पिटलला. तो फ्रीडम एक माणूस म्हणून तुमची ग्रोथचा असतो. हा एक सॉर्ट ऑफ अ परफेक्ट फॉर्म्युला आहे ENT. आणि तुम्ही तो जो वेळ मिळतो तो सामाजिक जाणीवेला देता, मला यायचं आहे त्याच्याकडे आता, कारण आता वेळेची मर्यादा आहे आणि तो तुमचा भाग इतका मोठा आहे की जो तो खरं म्हणजे ना कोणत्याही म्हणजे एका पर्टिक्युलर विशिष्ट लेवल नंतर मेडिकलचा माझ्या मते हा एक लॉजिकल ओव्हरफ्लो आहे. म्हणजे तुमच्या कप मधनं जेव्हा चहा ओतू जातो तेव्हा तुम्ही बशीतनच पिता त्याला. एक शब्दांची धडपड करू. हो, माणूस म्हणतो की पैसा आला की मी सगळं करीन. हो, पण तुमच्यासारखी जी माणसं असतात ज्यांच्याकडे ती सामाजिक जाणीव असते आणि ज्यांनी तो उच्चांक म्हणजे स्वयंभू साधलेला असतो, ती म्हणतात की नाही आधी मी करेन, पैसा काय आपसूक येईल, तो येणार तो जाणार कुठे. त्या ट्रस्ट बद्दल सांगा ना, कारण इतक्या लोकांना आपण जीवन कौशल्य दिलंय. हो, हे एक म्हणजे आपल्या सामाजिक ह्याचं एक ते एक नॅचरल हे झालंय. आणि ट्रस्टच्या मार्फत जसं मी म्हटलं रुपल जी पेशंट आहे तिला आम्ही ट्रस्टच्या मार्फत ते महागाचं मशीन घेऊन दिलं आणि असे बरेच मेडिकल कॅम्प्स वगैरे करतो. पण मुख्यतः माझा ट्रस्टमध्ये हे सगळं तर करतोच आम्ही, म्हणजे ज्यांना अफोर्डेबल नाही आहे त्यांना अफोर्डेबल हे करून. पण माझा मेन आवड मला ट्रस्टच्या मार्फत इज टू ट्रेन यंगर डॉक्टर्स, कारण मला वाटतं मी 10 डॉक्टर ट्रेन केले की त्यांच्यामधून 10,000 पेशंटला त्याचा फायदा होतो. त्यामुळे मी किती पेशंटपर्यंत पोहोचू शकेन त्याच्यापेक्षा जर का इफ आय क्रिएट अ सेकंड रँक थर्ड रँक, आणि ह्यांना डिटेलमध्ये नुसतं नावापुरतं ट्रेनिंग नाही, डिटेलमध्ये ट्रेनिंग देता आलं तर माझ्या मते द मल्टिप्लिकेशन फॅक्टर इज मच बेटर. सो माझ्या ट्रस्टचा मेन हे इज इन एज्युकेटिंग माय फेलो कलीग्स. ऑफकोर्स पेशंट इज द अल्टिमेट बेनिफिशियरी. रसिक हो, मला इथे हे आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा जगातल्या अग्रगण्य डॉक्टर्समध्ये सरांचं नाव घेतलं जातं आणि त्यांची इच्छा अशी आहे की जे मला परमेश्वराने भरभरून दिलंय त्याचं अर्घ्य मी माझ्या समाजाला आणि माझ्या देशातल्या लोकांना अधिकाधिक देईन, नाही तर इतक्या सहज आपलं कौशल्य लोक वाटत नाहीत. एखादा किस्सा मला सांगू शकाल आपण कशाबद्दल? म्हणजे हेच की आपण जे दान दिलंय, ज्ञानदान दिलंय, आता हे इंद्रियांना सिद्ध करण्याचं आपण म्हणजे ऍक्च्युली दुबईच्या काही डॉक्टर्सना पण मी ट्रेन करतो. तर सध्या कझाकस्तान गेले 3-4 वर्ष कझाकस्तानहून आपल्याला इन्व्हाइट करतात आणि तिकडे माझा एक तर मायक्रोशियाचा सर्जरीचा तर प्रोग्राम खूप जोरात चालू आहे, पण तिथल्या डॉक्टर्सना पण ट्रेन करण्याचं खूप मोठ्या प्रमाणात हे चाललंय. म्हणजे मी असं नुसतंच देशाच्या ह्याचं नाही, माणुसकीच्या ह्यानी जगात कुठेही हे असलं. आता व्हिएटनाम मधनं खूप बोलवत आहेत, नेपाळमध्ये बोलवत आहेत. नेपाळमध्ये आपण जाऊन 2 वेळा हिस्ट्री तयार केली, म्हणजे त्या देशात हे ऑपरेशन झालेलंच नव्हतं. सर्वप्रथम ऑपरेशन हे त्या देशात झालं तर ते आपल्याकडनं झालं. सो ऑल्सो इन कझाकस्तान, म्हणजे नेपाळी पेशंट अमेरिकेला जाऊन ऑपरेशन करून आला असेल
पण नेपाळमध्ये जाऊन कोणी हे ऑपरेशन केलं किंवा कझाकस्तानला जाऊन केलं हे आपल्या ट्रस्टच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी मला पॉसिबल होतात. किती सहज सांगताय तुम्ही सर. त्या देशांमध्ये कझाकस्तानमध्ये स्पेशली एक खूप वेगळा मान आणि वेगळं प्रेम असतं. म्हणजे तो खूपच तिथले खूप इमोशनल आहेत. इंडियन्स पेक्षा जास्त इमोशनल पेशंट तिथले आहेत. का असं म्हणता सर? आहे म्हणजे तो माझा अनुभव आहे. बरं. की तिथले म्हणजे भारतीय लोक गृहित धरतात हे आमचेच हे करतीलच कदाचित असं पण असेल आणि कदाचित ते इतकं दुर्मिळ आहे तिथे त्यामुळे कदाचित हा माझा एक स्क्यूड ओपिनियन असेल. पण इन जनरल तिथे जी म्हणजे नेपाळमध्ये इज नॉट द सेम बिकॉज दे आर मोर ऑर लेस लाईक इंडियन. पण हे कझाकचे जे पेशंट आहेत ते जरा माझ्यामध्ये स्पेशली आम्हाला एक्सपिरियन्स असा आलाय की दे आर मोर रिस्पेक्टफुल अँड मोर अफेक्शनेट. गरीब आहे देश आपल्यापेक्षा खूप. ऍक्च्युली गरीब नाही आहे का त्यांच्याकडे खूप ऑइल आहे आणि भयंकर श्रीमंत आहे. संबंध इट्स लाईक दुबई इन टू फाईव्ह इतक्या लेवलचं त्यांच्याकडे. म्हणजे अल्माटी आणि अस्ताना. पण सामान्य माणसाकडे पैसा आहे असं नाही आहे. पण त्यांच्याकडे सामाजिक ट्रस्ट खूप आहेत जे खूप सपोर्ट करतात आणि त्यांचं गव्हर्नमेंट हे सगळं खर्च करून फ्रीमध्ये हे करतं कारण ते कम्युनिस्ट होते आधी त्यामुळे त्यांना गव्हर्नमेंटवरती डिपेंडन्स खूप आहे. गव्हर्नमेंट त्यांचं हे सगळं सँक्शन आहे. आम्ही जे जातो हे गव्हर्नमेंटच्या इन्व्हिटेशनने जातो. बरोबर. ते ट्रस्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आणि आपल्या ट्रस्ट मार्फत आपण आपल्या लोकांसाठी करता. सर आपल्या कार्यकर्तृत्वाला खरंच माझा मानाचा मुजरा आहे आणि इतकी नम्रता असणं हे मुळात एक परमेश्वराचा आशीर्वाद समजते मी आपल्यावरती आहे. वेळात वेळ काढून आपण इथे प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये आलात. सर मला कल्पना आहे की आता इथनं उठून परत विमानाचे पंखे लावून तुम्ही फ्लाईट घेऊन हो सर आणि एका आयुष्याला कलाटणी देणार आहात. पण वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये येऊन आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारलात याबद्दल आपले मनापासून आभार मानते. पण आपला निरोप घेण्याआधी आपण बसावं सर एक विनंती करते की आपण एक स्वाक्षरी करावी ह्याच्यात. केवळ जग